बसपा के कार्यकर्ताओं ने महापौर कार्यालय के सामने धरना दिया है। बुधवार को धरना के माध्यम से विविध मांगे रखी गई। महापौर दयाशंकर तिवारी ने कार्यकर्ताओं से चर्चा कर उचित निर्णय लेने का आश्वासन दिया। बसपा की ओर से कहा गया कि यशवंत स्टेडियम परिसर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के स्मारक को बनाने के प्रस्ताव पर अमल किया जाए। अम्बाजरी में अम्बेडकर सांस्कृतिक केंद्र का पुनर्निर्माण किया जाए। मेडिकल चौक में छत्रपति शाहू महाराज की पूर्णाकृति प्रतिमा व स्मारक का निर्माण किया जाए। काशीराम मार्ग पर मेट्रो स्टेशन का नाम काशीराम दिया जाए। सेंट्रल जेल मार्ग पर मेट्रो स्टेशन का नाम दीक्षा भूमि दिया जाए। बहुजन समाज पार्टी ने मला पक्षाचा गटनेता बनवल्यानंतर मी जितेंद्र घोडेस्वार महानगरपालिकेमध्ये पक्षनेता म्हणून कार्यरत झालो आणि त्यानंतर मागच्या 29 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि शोध केंद्र हा जो विषय आहे हा अनेक वर्षापासून आंबेडकरी जनतेशी भावनेशी खेळ खेळणारा विषय या नागपूर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने बनवलेला आहे आणि म्हणून अनेक वेळा 2017 पासून सार्वजनिक सभागृहामध्ये आम्ही तो वारंवार उचलून धरला। इवन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो त्याने 3 महिन्यामध्ये याचं प्रोजेक्ट तयार करून माझ्याकडे पाठवा असं ते बोलले, परंतु त्यानंतरही त्या सरकारने ते कार्य करू शकले नाही। नागपूर शहरात महापौर दयाशंकर तिवारी आहेत आणि या सदनामध्ये मी तो प्रश्न मांडला, स्थगन प्रस्ताव मांडला, स्थगन प्रस्तावावर चर्चा सुद्धा त्यांनी घेतली नाही आणि म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जो प्रलंबित प्रश्न आहे या संदर्भाचं मी त्यांना निवेदन दिलं आणि ते जर तुम्ही तात्काळ करत नसाल तर इथे धरना आंदोलन करण्याकरिता आम्ही रस्त्यावर म्हणजे त्यांच्या दालनामध्ये बसलो। प्रदर्शन का नेतृत्व नगर सेवक जितेंद्र घोडेस्वार ने किया। धरना प्रदर्शन में बसपा के प्रदेश महासचिव नागूराव जयकर, उत्तम शेवड़ी, नितिन चिंगाड़ी, विजय दहाट, विलास सोमकुवर, राजू भांगी, योगेश लांजीपार, राजू चांदीकर, गौतम पाटिल, सदानंद जामकड़े, प्रवीण पाटिल, सुरेंद्र डोंगरी, आदाब खान, प्रणय मिश्रा, सुबोध गंभीर, सतीश पानीकर, सुबोध साकरे सहित अन्य कार्यकर्ता थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।